सोप्या पद्धती ने बनवा क्रिस्पी आलू वड़ी रुधिराच्या अंदाजात। प्रथम आपण घेऊया एक जुडी आळूची पानं बारीक चिरलेली, अशी छान चिरायची आहे जशी आपण मेथीची भाजी चिरतो तशी चिरून घ्यायची आहे। दोन मीडियम साइजचे बारीक चिरलेला कांदा, अर्धी चमची धणा, अर्धी चमची हळदी, दीड चमची मिक्स मसाला घरगुती लाल मसाला, अर्धी चमची जीरा पावडर, एक चमची लाल काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी टीस्पून गरम मसाला, चवीपुरतं मीठ, थोडस गूळ, 4 टीस्पून वाटण घेतले आहे, यात आलं लसूण मिरची कोथिंबीर आहे 4 टीस्पून घ्यायचे व 3 ते 4 टेबलस्पून चिंचेचं कोळ घेतलं। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि गूळ हा छान उत्तम प्रकारे मिक्स झाला पाहिजे। यात आपण घालूया 3 टेबलस्पून आपलं तांदळाचं पीठ व आपल्याला घ्यायचं आहे चण्याचं पीठ, जसं आपण थेपल्यासाठी मळतो पीठ त्या प्रकारे आपल्याला चण्याचं पीठ घेऊन तसं मळायचं आहे। थोडे थोडे टाकून आपण मळून घेऊया। चण्याचं पीठ आपल्याला अंदाजेप्रमाणे घ्यायचं आहे। थोडंसं तेल घेऊन जरा ह्याला आजूबाजूने तेल लावून ठेवूया। असे छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि आपल्याला आता स्टीमर मध्ये ठेवायचे आहे। अशा प्रकारे आपण ग्रीस केलेला आहे तेलाने आणि असे वडी करून ठेवायची आहे। असे जेवढे जमतात तेवढ्या वड्या ठेवायच्या। आता हे स्टीमर झाकून आपल्याला 20 मिनिटं छानपैकी शिजवायचं आहे। 20 मिनिटं झालेले आहेत तर आपण उघडूया, टूथपिक घालून बघूया शिजले की नाही आपल्याला कळेल। शिजलं आहे, आता ह्यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचर वरती। हे आपण अशा प्रकारे सुरीने स्लाइस करून घेतले आहेत। आता हे आपण डीप फ्राय करू शकतो किंवा तुम्हाला हवे तर शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो। आज आपण डीप फ्राय करणार आहोत। दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचं आपल्याला, पलटी करून घेऊया। थोडे गोल्डन ब्राउन कलर आला पाहिजे ह्याला। बुडबुडे कमी झाले आहेत, हे मीडियम गॅसवरती मी तळले आहे आणि बुडबुडे कमी झाले आहेत आणि हे तरंगायला सुद्धा लागले आहेत, तर आपण आता हे काढून घेऊया। वाव, काय सुंदर कलर आला ह्याला, ब्राउन कलर बघा किती छान कलर आलाय, क्रिस्पी पण वाटतायत। हे तळून झालेत आपल्या नवीन पद्धतीने आळू वड्या। बनवून झाली आहे आपली ही नवीन पद्धतीची आळू वडी, ही क्रिस्पी सुद्धा आहे, त्याचा आवाज ऐकू शकता, क्रिस्पी आहे, खायला खूप छान
सुंदर झाली आहे, नक्की करून पहा आणि सबस्क्राइब पण करा आमच्या चॅनलला. थँक यू. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राइब टू आवर चॅनल. थँक यू.